नमस्कार, मी सौ सरिता आगरकर माझ्या या यूट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करते. वर्ग 10 मध्ये आज आपण घेऊ एनिमल क्लासिफिकेशन लेसन नंबर 6 अँड पेज नंबर 60 वर. जर आपण आता एनिमल्स बद्दल पाहिलं तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे बरेचसे एनिमल्स आहे. इतके एनिमल्स आहे आपल्याकडे की त्यांना मोजणं कठीण आहे. जवळपास 7 मिलियन एनिमल्स आहे. एनिमल्सची इतकी ह्यूज डायव्हर्सिटीज आहे. सगळीकडे आपण पाहिलं तर एनिमल्स आपल्याला सगळीकडे दिसतात आणि जवळपास 7 मिलियन एनिमल्स आपल्या लँडवर आहे. आणि जर आपण यांची सर स्टडी करायला बसलो तर ही फार कठीण जाते ही स्टडी करणं. एनिमल्स मध्ये बरीचशी डायव्हर्सिटी आहे. डायव्हर्सिटी म्हणजे कशी आहे, काही एनिमल्स तर एकदम छोटे छोटे जे डोळ्यांनी दिसत नाही, मायक्रोस्कोपिक एनिमल आहे. तर काही एनिमल्स एकदम बिग आहे, ह्यूज आहे, जे की जसं एलिफंट आहे किंवा आपल्याला दिसणारे बरेचसे जे एनिमल्स आहे, कुत्रा, घोडा, बिल्ली, हे सगळे आपल्याला दिसणारे जे एनिमल्स आहे ते आहे. काही एनिमल्स एक्वेटिक आहे, जसे की फिश आहे, टॉर्टॉइज आहे. काही टेरेस्ट्रियल आहे, टेरेस्ट्रियल मध्ये आपल्याला माहित आहे की काऊ आहे, गोट आहे, हॉर्स आहे, हे सगळे टेरेस्ट्रियल एनिमल्स आहे. त्याच्यामध्ये काही क्रॉल ऑन लँड, काही जमिनीवर चालणारे आहे, जमिनीवरच राहतात. काही स्विम इन वॉटर, वॉटर मध्ये राहतात. जसे डक आहे, हे वॉटर मध्ये राहतात. तसे आणि सम आर फ्लाय इन एअर, सगळे बर्ड्स त्याच्यामध्ये येतील जे की एअर मध्ये राहतात. आणि काही एनिमल्सला त्यांच्या बॉडीवर दे हॅव स्केल्स बट सम हॅव फीदर्स, कोणामध्ये असतात. जसं बर्ड्स आहेत, सगळे त्यांचे फीदर्स असतात, स्केल्स. फिश आहे, सॅलेमेंडर आहे, सगळं पाल पण आहे, त्या सगळ्यांमध्ये स्केल्स असतात. स्नेक मध्ये पण स्केल्स असतात आणि फीदर्स. तुम्हाला माहिती आहे की सगळ्याच जितके पण एलीज आहे किंवा बर्ड्स आहे त्यांना सगळ्यांना फीदर्स असतात. इतकी डायव्हर्सिटी आहे, की याला आपल्याला म्हणजे अभ्यास करणं कठीण होते. जर आपल्याला असा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला सिमिलरिटीज आणि डिफरन्सेसच्या आधारावर त्याला ग्रुप बनवावा लागेल की जे कॅरेक्टर सिमिलर आहेत त्यांना आपल्याला त्या ग्रुपमध्ये टाकावं लागेल, ते त्याच्यापेक्षा थोडेसे वेगळे आहे त्याला दुसऱ्या ग्रुपमध्ये टाकावं लागेल. अशा प्रकारे आपण सिमिलरिटी आणि डिसिमिलरिटीच्या आधारावर त्यांचे ग्रुप पाडू शकतो. जसं की प्लांट्समध्ये मागच्या वर्षी तुम्ही शिकलेला आहे की त्याच्यामध्ये पण सिमिलरिटीज आणि डिसिमिलरिटीजच्या आधारावरच त्याचे ग्रुप पाडल्या गेले होते. त्याच्यामध्ये फ्लॉवर्सचं येणं, हा म्हणजे फ्लॉवर्स होते किंवा फ्लॉवर नाही, ज्यांना फ्लॉवर्स येत होते त्यांना एका ग्रुपमध्ये, ज्यांना फ्लॉवर नव्हते येत होते त्यांना दुसऱ्या ग्रुपमध्ये टाकलं होतं. ज्यामध्ये वॉटर आणि फूड ट्रान्सपोर्टेशनसाठी काही टिश्यूज होते है ना, ते एका ग्रुपमध्ये होते आणि नसणारे दुसऱ्या ग्रुपमध्ये होते. तर अशा प्रकारे प्लांट्सचं आपण पूर्णपणे क्लासिफिकेशन केलं होतं. जर ते तुम्हाला पाहायचं असेल तर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट हे 9 जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. आगरकर मॅडमच्या नावाने जो व्हिडिओ आहे तो त्याच्यामध्ये तुम्ही सर्च करू शकता. की आता आपण एनिमल्सच्या क्लासिफिकेशनकडे वळू, तर हे सगळं अभ्यास करायसाठी याला पण सिमिलरिटीज आणि डिसिमिलरिटीज मध्ये डिव्हाइड केल्या गेलेलं आहे. फॉर्मेशन ऑफ ग्रुप्स अँड सब ग्रुप्स ऑफ एनिमल्स डिपेंडिंग अपॉन सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस ऑफ एनिमल्स आर कॉल्ड एनिमल क्लासिफिकेशन. आपल्याला जर समजा एखाद्या एनिमलची स्टडी करायची असेल तर आपण व्यवस्थितपणे त्याची स्टडी करू शकत नाही, कारण की 7 मिलियन एनिमल्स पैकी एकाची स्टडी करणं आपल्याला जड जाणार आहे. परंतु जर त्यांना अनेक ग्रुप्स मध्ये, सब ग्रुप्स मध्ये त्यांना जर डिव्हाइड केलं, एखाद्या ग्रुप मध्ये ठेवलं, सब ग्रुप मध्ये ठेवलं, त्यांचे ग्रुप जे बनवायचे ते आधारावर, कशाच्या आधारावर बनवायचे ते ग्रुप बनवायचे, त्यांचे सिमिलरिटीज आणि डिफरन्सेसच्या आधारावर. कारण की हे जर सिमिलर आहे एका ग्रुपमध्ये ठेवा, आणि काही कॅरेक्टर्स जर ते डिफरंट आहे तर त्याला अलग ग्रुपमध्ये टाकून द्या. या जगामध्ये दोनच प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम फक्त दोनच प्रकारचे, प्लांट्स आणि एनिमल्स. प्लांट्सलाही तसंच प्रकारे क्लासिफिकेशन केल्या जाते आणि एनिमल्सही तशाच प्रकारे क्लासिफिकेशन केल्या जाते. ग्रुप बनव. व्हेन ग्रुप्स अँड सब ग्रुप्स ऑफ एनिमल्स आर फॉर्म इट बिकम इझी टू स्टडी इच अँड एव्हरी एनिमल. प्रत्येक एनिमलची स्टडी करणं आपल्याला फार सोपं जाईल. आर एच विटाकर यांनी 1969 मध्ये
आर एच विटाकर यांनी 1969 मध्ये एक फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन दिला होता. फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये कोणता क्रायटेरिया ठेवला होता पहा. लिव्हिंग ऑर्गॅनिझम, लिव्हिंग ऑर्गॅनिझम डिवायडेड इन टू टू पार्ट, प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. इट इज डिपेंड अपॉन द सेल, सेलवर डिपेंड होता, म्हणजे सेलवर न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे की नाही. इफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज प्रेझेंट ऑर नॉट, देन दॅट इज डिवायडेड इन टू टू ग्रुप, दॅट इज कॉल्ड प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. ही अशा प्रकारची सेल आहे की ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर मटेरियल ऑर न्यूक्लिओप्लास्ट इट इज नॉट सराउंडेड बाय न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेननी हे सराउंडेड नसते, कव्हर्ड नसते, म्हणजे न्यूक्लिओप्लास्ट किंवा न्यूक्लिअर मटेरियल अशाच प्रकारे सेलमध्ये बिखुरलेलं असते, ते सराउंडेड नसते, असंच बिखुरलेलं असते. तर या प्रकारच्या सेलला प्रोकॅरियोटिक सेल म्हणतात, ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन ऍबसेंट असते. याच्यामध्ये जे किंगडम आहे तो पहिला तो आहे किंगडम मोनेरा. या प्रकारमध्ये जनरली बॅक्टेरिया येतात, बॅक्टेरिया येतात जे की एकदम सुरुवातीचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे. तर हे येतात मोनेरा, किंगडम मोनेरा हे पहिलं किंगडम आहे मोनेरा. दुसरा आहे, दुसरा याचा पार्ट आहे युकॅरियोटिक. युकॅरियोटिक मध्ये काय की ही जी न्यूक्लिअर न्यूक्लिओप्लास्म आहे ती सराउंडेड बाय न्यूक्लिअर मेम्ब्रेन, तर एक स्पष्ट न्यूक्लिअर मेम्ब्रेन तिथे दिसायला लागते. तर ही सेल जी आहे ती युकॅरियोटिक सेल आहे. तर युकॅरियोटिक सेल ज्याच्यामध्ये की न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते, याचे सुद्धा दोन पार्ट केल्या गेलेले आहे. याचे जे दोन ग्रुप केले गेलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला ग्रुप आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, दुसरा आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये काय होते, दे आर मेड अप ऑफ ओनली सिंगल सेल, ते फक्त सिंगल सेलने एका सेलनीच बनलेले असतात, एका सेलमध्ये त्यांचे सगळे फंक्शन चालतात. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजे ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त सेल्स असतात आणि प्रत्येक फंक्शन करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या सेल्स असतात, सेलचा ग्रुप असतो. त्याचे दोन ग्रुप केले गेले आहे, विथ सेल वॉल आणि विदाउट सेल वॉल. हे जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत ते विथ सेल वॉल आणि विदाउट सेल वॉल असतात, म्हणजे सेल वॉल सहित असतात. सेल वॉल म्हणजे ही सेल्युलोजनी बनलेली सेल वॉल असते जी की प्लांट्स मध्ये आढळते जास्त. तर सेल्युलोजनी बनलेली सेल वॉल असते ते विथ सेल वॉल मध्ये टाकतात, आणि जर सेल वॉल नसली तर त्याच्यामध्ये फक्त प्लाझ्मा मेम्ब्रेन असते. ही जी इनर लेअर दिसत आहे ही प्लाझ्मा मेम्ब्रेननी बनलेली असते. एनिमल्स मध्ये सेल वॉल नसते, फक्त प्लाझ्मा मेम्ब्रेन असते, ते विदाउट सेल वॉल. तर याच्यामध्ये विथ सेल वॉल जे आहे जे ऑर्गॅनिझम त्याचे पुन्हा दोन भाग केले गेलेले आहे, ऑटोट्रॉप्स आणि हेटरोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स म्हणजे जे स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, हे जनरली प्लांट्सच असतात, हे सगळे प्लांट्स असतात कारण की प्लांट्स मध्ये सेल वॉल असते. तर ऑटोट्रॉप्स जे की स्वतःच अन्न स्वतः तयार करतात है ना, दे प्रोड्यूस देअर ओन फूड. अँड हेटरोट्रॉप दे डिपेंड अपॉन अदर ऑर्गॅनिझम्स फॉर देअर फूड, म्हणजे हे स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाही, ते दुसऱ्या ऑर्गॅनिझम्स वर फूड साठी डिपेंड करतात. तर अशा प्रकारे जे ऑटोट्रॉप्स मध्ये आहे जे की स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, जे की तुम्हाला फोटोसिंथेसिस माहित आहे की फोटोसिंथेसिस द्वारे सगळे प्लांट दे प्रोड्यूस देअर ओन फूड, तर हे सगळे किंगडम थर्ड किंगडम जो आहे ते किंगडम प्लांटी आहे. थर्ड किंगडम प्लांटी याच्यामध्ये सगळे हिरवे प्लांट्स येतात. आणि हेटरोट्रॉप्स जे की स्वतःच अन्न स्वतः तयार करत नाही, दे आर डिपेंड अपॉन अदर ऑर्गॅनिझम फॉर देअर फूड, तर हे येतात किंगडम फंजाई मध्ये. विदाउट सेल वॉल जे ऑर्गॅनिझम्स आहे, मग तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये सेल वॉल नसते, फक्त प्लाझ्मा मेम्ब्रेन असते, तर हे अशा प्रकारचे जे ऑर्गॅनिझम्स आहे हे फिफ्थ किंगडम एनेमेलिया मध्ये ठेवल्या गेलेले आहे. हे पाचवं किंगडम आहे एनेमेलिया, याच्यामध्ये ठेवल्या गेलेले आहे. तर अशा प्रकारे फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन 1969 मध्ये आर एच विटाकर किंवा रॉबर्ट विटाकर यांच्याद्वारे दिलं गेलं होतं. तर अशा प्रकारे विटाकरनी जे फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन दिले होते त्याच्यामध्ये फर्स्ट आहे किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटी, फंजाई आणि एनिमेलिया. अशा प्रकारे फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन विटाकर यांनी दिलेलं आहे. आता आपण घेऊ बेनिफिट्स ऑफ क्लासिफिकेशन. बेनिफिट्स म्हणजे
काय काय फायदे आहे क्लासिफिकेशनचे, म्हणजे क्लासिफिकेशन आपण करतो त्याचे फायदे काय काय आहे तर आपण बघूया. पहिला फायदा आहे स्टडी ऑफ एनिमल्स बिकम कन्व्हिनियंट, म्हणजे एनिमल्सची स्टडी करणं एकदम सोपं होऊन जाते, फार इझी होऊन जाते. तर दुसरा आहे स्टडी ऑफ फ्यू एनिमल्स इन अ ग्रुप हेल्प्स टू अंडरस्टँड दॅट एन्टायर ग्रुप, म्हणजे जर एखाद्या ग्रुपमध्ये आपण काही एनिमल्सची स्टडी केली तर आपल्याला सगळ्या एनिमल्सची त्याद्वारे स्टडी होऊन जाते. त्या ग्रुपमध्ये जितके पण एनिमल्स असतील त्या एन्टायर ग्रुपमध्ये, म्हणजे त्या पूर्ण ग्रुपमध्ये जितकेही एनिमल्स असतील त्यांची सगळ्यांची स्टडी होऊन जाते. जर काही त्या ग्रुपच्या काही मेंबर्सची काही एनिमल्सची स्टडी केली तर. तिसरा पॉइंट आपण बघूया इट गिव्ज आयडियाज अबाउट एनिमल इव्होल्युशन, त्याच्यामुळे आपण आपल्याला एक अजून आयडिया येते की अॅनिमल्सचं इव्होल्युशन कसं झाले असेल, अॅनिमल्स मध्ये जे आजचे अॅनिमल्स दिसून राहिले पूर्वीचे अॅनिमल्स कसे होते. जसे की तुम्हाला पाहिलंय की प्रोकॅरियोटिक मध्ये पहिले न्यूक्लियर मेम्ब्रेन नसती, युकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन आली, तर अशा प्रकारे आपल्याला इव्होल्युशनची सुद्धा माहिती मिळते. त्याच्यानंतर बघूया चौथा, अॅनिमल्स कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ ग्रेट अॅक्युरेसी. आता या अॅनिमल्सला आयडेंटिफाई करणं एकदम सोपं जाते आणि फार पर्टिक्युलरली आपल्याला त्याला आयडेंटिफाई करता येते, पर्टिक्युलरली आपल्याला त्याला बघता येते आणि अॅक्युरेसीने बघता येते की कुठेही चूक होत नाही. आपण अॅनिमलची स्टडी अॅनिमलला पर्टिक्युलरली आपण अॅक्युरेसीने आयडेंटिफाई करू शकतो की परफेक्ट आयडेंटिफाई करू शकतो. इट हेल्प्स टू अंडरस्टँड द हॅबिटेट ऑफ ईच अॅनिमल and its exact role in the nature. प्रत्येक ॲनिमलचं आपल्याला हॅबिटेट समजता येते की त्याचं राहणं कसं आहे, कुठे राहतो, तर हे आपल्याला हॅबिटेट प्रत्येक ॲनिमलचं हॅबिटेट समजते आपल्याला. आणि प्रत्येक ॲनिमलचा रोल सुद्धा या इव्होल्युशनमध्ये काय रोल आहे हे पण आपल्याला कळून जाते. आपल्याला हे समजते हा इव्होल्युशनच्या कोणत्या लेवलवर आहे, कोणत्या ग्रुपमध्ये ऍड केलं तर हा इव्होल्युशनच्या कोणत्या लेवलवर, उच्च लेवलवर आहे खालच्या लेवलवर आहे, अशा प्रकारे आपल्याला रोल सुद्धा समजते. त्याच्यानंतर इट हेल्प्स टू शो व्हेरियस अडॉप्टेशन ड्रॉन बाय अॅनिमल. क्लासिफिकेशनमुळे आपल्याला या अॅनिमल्स मध्ये कोणते अडॉप्टेशन झाले आहे, कोणत्या कॅरेक्टरचे अडॉप्टेशन झालेले आहे, कोणत्या लेवलवर झालेले आहे, हे सगळं आपल्याला बघायला मदत मिळते. त्याच्यामुळे आपल्याला हे शो होते की कोणते कॅरेक्टर कोणत्या लेवलमध्ये कोणत्या अॅनिमल्स मध्ये अडॉप्ट झालेले आहे. आता आपण घेऊ हिस्ट्री ऑफ अॅनिमल क्लासिफिकेशन. बऱ्याचशा सायंटिस्टने अॅनिमलचं क्लासिफिकेशन करायचा प्रयत्न केला. व्हेरियस सायंटिस्ट हॅव ट्राईड टू क्लासिफाय अॅनिमल्स. तर हे जे अरिस्टॉटल होते ही वॉज फर्स्ट टू परफॉर्म द क्लासिफिकेशन ऑफ अॅनिमल्स. हा फर्स्ट ग्रीक फिलॉसॉफर होता ज्याने की पहिल्यांदा क्लासिफिकेशन करायला सुरुवात केली. तेव्हा यांचा जो क्रायटेरिया होता, जो क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया होता तो होता बॉडी साईज हॅबिट आणि हॅबिटेट्स. म्हणजे बॉडी साईज कसा आहे त्याच्यावर क्लासिफाय केलं होतं, हॅबिट त्यांच्या सवयी कशा आहे आणि हॅबिटेट्स त्यांचे निवासस्थान म्हणजे ते कुठे राहतात कसे राहतात यावरून त्याचं क्लासिफिकेशन होतं. जसा जसा वेळ निघत गेला सायन्स डेव्हलप होत गेलं आणि क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया पण बदलत गेला. तर यांनी जे क्लासिफिकेशन दिलं होतं, अरिस्टॉटलनी जे क्लासिफिकेशन दिलं होतं त्या क्लासिफिकेशनला म्हटलं गेलं आर्टिफिशियल क्लासिफिकेशन. इट इज नोन आर्टिफिशियल क्लासिफिकेशन अँड इट इज ऑल्सो फॉलोड बाय थिओप्रेस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस एक्सेट्रा. म्हणजे जे आर्टिफिशियल क्लासिफिकेशन जे अरिस्टॉटलने दिलं होतं थिओप्रेटस, लिनी, जॉनरे अँड लिनियस यांच्याद्वारे पण फॉलो केलं गेलं, त्यांनी पण त्याला सपोर्ट केलं. दुसरं जे क्लासिफिकेशन होतं ते होतं नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन हे जे बेस्ड होतं ते होतं बॉडी ऑर्गनायझेशन, टाईप्स ऑफ सेल्स, क्रोमोसोम्स, बायोकेमिकल प्रॉपर्टीज. हा क्रायटेरिया होता त्यांचा बॉडी ऑर्गनायझेशन, टाईप्स ऑफ सेल्स, क्रोमोसोम्स, बायोटेक्निकल प्रॉपर्टीज. या क्रायटेरियावर बेस्ड होता नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. त्यानंतर अजून बरेचसे क्लासिफिकेशन दिल्या गेले. ते तिसऱ्या नंबर क्लासिफिकेशन होता जो की इव्होल्युशनवर बेस्ड क्लासिफिकेशन होता.
इव्होल्युशन वर बेस्ड क्लासिफिकेशन होता जो डॉबझॅन्स्की आणि मेयर यांनी दिला होता. इव्होल्युशन बेस्ड क्लासिफिकेशन डॉबझॅन्स्की आणि मेयर यांच्याद्वारे दिला गेला होता. त्याच्यानंतर कार्ल वूज यांनी सुद्धा एनिमलचं क्लासिफिकेशन केलं होतं. नंतर ट्रॅडिशनल मेथड ऑफ क्लासिफिकेशन जे आता सुरू आहे जो क्लासिफिकेशन ते आहे ट्रॅडिशनल मेथड ऑफ क्लासिफिकेशन जी पारंपरिक पद्धती आहे क्लासिफिकेशनची जे की कशा डिपेंड करते प्रेझेंट अँड ऍबसेन्स ऑफ नोटोकार्ड. ट्रॅडिशनल एनिमल क्लासिफिकेशन विच इज बेस्ड ऑन द प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड ऑर ऍबसेन्स ऑफ नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड किंवा प्रेझेंट आहे किंवा ऍबसेंट यावर ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन एनिमलचं केलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड ऍबसेंट असते त्यांना नॉन कॉर्डेटा म्हणतात आणि ज्यांच्यामध्ये प्रेझेंट असते कॉर्डेटा म्हणतात. एनिमल्स आर डिवाइडेड इन टू टू ग्रुप्स दॅट इज नॉन कॉर्डेटा अँड कॉर्डेटा. तर आपण हे पाहू याच्यामध्ये डिफरन्स की नॉन कॉर्डेटा अँड कॉर्डेटा मध्ये काय डिफरन्स आहे. बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नोटोकॉर्ड. जसं आपण बघितलं होतं की या क्लासिफिकेशन मध्ये नोटोकॉर्डवर नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे किंवा ऍबसेंट आहे यावरच हे क्लासिफिकेशन बेस्ड आहे. तर याच्यामध्ये इट इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नोटोकॉर्ड. आता रोटोकार्ड काय आहे तर रॉड सारखं एक स्ट्रक्चर आहे जे की सपोर्ट करते डॉर्सल साईडला असते. पाठी डॉर्सल साईड म्हणजे पाठीमागची साईड पाठीची साईड. तर डॉर्सल साईडला असते नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड नॉन कॉर्डेटामध्ये ऍबसेंट असते नोटोकॉर्ड नसते. परंतु कॉर्डेटामध्ये बॉडी इज सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड. हे नोटोकॉर्ड एक रॉड लाईक स्ट्रक्चर असते ज्याच्यामुळे की सपोर्ट मिळतो एक बॉडीला सपोर्ट मिळतो. आणि बॉडी इज सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड. तर नॉन कॉर्डेटामध्ये नोटोकॉर्ड नसते जेव्हा की कॉर्डेटामध्ये बॉडीमध्ये नोटोकॉर्ड असते. त्या नोटोकॉर्डमुळे त्याला टफनेस येते. हा टफनेस येते रिजिडिटी येते तो कळप होऊन जातो म्हणजे त्याला सपोर्ट मिळते. लुकलुक अशी बॉडी राहत नाही त्याची लेचीपेची अशी बॉडी राहत नाही. दुसरा पहा फेरिंजियल गिल स्लिट्स आर ॲबसेंट. जे गिल स्लिट्स आहे ज्याने की रेस्पिरेशन केल्या जाते मासळांमध्ये अशा साईडचे असे फोल्ड्स असतात स्किनच्या फोल्ड्स असतात ज्याच्यामधून तुम्हाला बरेचदा बुडबुडे निघताना बाहेर निघताना दिसतात. हवेचे बुडबुडे हवेचे बुडबुडे बाहेर निघताना दिसतात जेव्हा ते मासळ्या पाहतात ना तेव्हा. तर ते जे आहे ते गिल स्लिट्स असतात आणि ते रेस्पिरेशन करतात. तर अशा प्रकारचे गिल स्लिट्स यामध्ये ऍबसेंट असतात नॉन कॉर्डेटामध्ये जेव्हा की फेरिंजियल गिल स्लिट्स ऑर लंग्स आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन. ज्यांच्यामध्ये आता फेरिंजियल गिल स्लिट्स असतात किंवा मग लंग्स असतात. लंग्स म्हणजे फुफ्फुसे. नॉन कॉर्ड इफ इट इज प्रेझेंट ऑन द इफ इट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साइड इट इज सॉलिड अँड पेअर्ड. नॉन कॉर्ड आता ही बघितली पण नोटोकॉर्ड जे की सॉलिड एक रॉड लाईक स्ट्रक्चर आहे. पण नॉन कॉर्ड काय आहे. कॉर्ड म्हणजे दोरा एका धाग्यासारखी रचना आहे. पण ती जर प्रेझेंट असली तर असं याच्यात प्रेझेंट नसते नॉन कॉर्ड. पण प्रेझेंट असली तर कशी असते प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साईड. व्हेंट्रल साईड म्हणजे पुढचा भाग समोरचा भाग. प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साईड इट इज सॉलिड अँड पेअर्ड. हे कसे असतात सॉलिड सॉलिड असतात भरीव असतात आणि पेअर मध्ये असतात. त्याच्यामध्ये नॉकआउट जर प्रेझेंट असले तर पेअर मध्ये असतात. अर्थवर्म वगैरे याचे एक्झाम्पल्स आहेत तर ते नॉकआउट पेअर नॉकआउट पेअर मध्ये असतात. नॉकआउट प्रेझेंट ऑन डॉर्सल साईड ऑफ द बॉडी इट इज हॉलो. कॉर्डेटामध्ये नॉकआउट प्रेझेंट असतातच आणि प्रेझेंट असले तर कुठे असतात डॉर्सल साईड ऑफ द बॉडी पाठीमागच्या भागाला असतात पाठीच्या भागाला असतात आणि हे हॉलो असतात पोकळ नॉकआउट पोकळ असतात. हे डिफरन्स आहे याच्यामध्ये. हार्ट इफ प्रेझेंट इट इज प्रेझेंट ऑन डॉर्सल साईड. म्हणजे हार्ट जर प्रेझेंट असले तर ते मागच्या बाजूला असतात. आपले हार्ट मागच्या बाजूला असतात का नाही. पण नॉन कॉर्डेटामध्ये हार्ट जे आहे ते प्रेझेंट असले तर तसे तर नसतात. हार्ट जर प्रेझेंट असला तर ते डॉर्सल साईडला असते. अर्थवर्म याचं एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये हार्ट प्रेझेंट असतात आणि ते डॉर्सल साईडला असतात. तर हार्ट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साईड ऑफ द बॉडी. हार्ट कुठे प्रेझेंट असतो व्हेंट्रल साईड बॉडीच्या
वेंट्रल साइडला म्हणजे पुढच्या भागाला. आपल्याला माहिती आहे आपला हार्ट कुठे प्रेझेंट आहे, वेंट्रल साइडला आहे, है ना. तर वेंट्रल साइडला हार्ट प्रेझेंट असतो आणि नोटो पार्ट डॉर्सल साइडला प्रेझेंट असतो. नॉट पार्ट पण डॉर्सल साइडला प्रेझेंट असते. तर हे याचे डिफरन्स आहे. नॉन पॉलिप्टा हे जे ॲनिमल आहे ते 10 फायलममध्ये डिवाइड केले गेले आहे. जेव्हा की सर्व जे ॲनिमल्स आहे ज्यांच्यामध्ये नोटो पार्ट असते प्रेझेंट, त्या सगळ्यांना एकाच फायलमच्या अंडरमध्ये ठेवला गेला आहे. तो आहे फायलम कॉर्डेटा. आणि नॉन कॉर्डेटाचे 10 फायलम. किंगडम ॲनिमेलिया इज डिवायडेड इन टू टू सब किंगडम्स, नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. देन नॉन कॉर्डेट्स इट इज डिवायडेड इन टू 10 फायलम्स. कॉर्डेट all animals are included into one phylum that is called chordata. ekas phylum madhe sagyacha sagye include kela gele tyala chordata mhanta. phylum chordata that is divided into three sub phylums. First is urochordata, second is cephalochordata and third is vertebrata. vertebrata is also divided into 6 class. क्लास मध्ये डिवाइड केलेले आहे 6 क्लास. फर्स्ट सायक्लोस्टोमेटा, सेकंड पीसीज, थर्ड एम्फिबिया, फोर्थ रेप्टेलिया, फिफ्थ एवीज एंड सिक्स्थ मैमेलिया. नॉन कॉर्डेटा दे आर डिवाइडेड इनटू 10 फाइलम. प्रोटोजोआ, पोरीफेरा, नायडेरिया किंवा याला सिलेंट्रेट आपण म्हणतात, प्लॅटेहलमेंथीस, एस्केलमेंथीस, एनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोलस्का, इकायनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा. थोडस नाव कठीण वाटतात पाठ करायला. हे 3 पहिले पाठ करून घ्यायचे, प्रोटोजोआ, पोरीफेरा, सिलेंट्रेटा किंवा प्रोटोजोआ, पोरीफेरा, नायडेरिया. हे पहिले 3 पाठ करायचे. हे वारंवार लिहून पाठ करता येईल. प्रोटोजोआ, पोरीफेरा, सिलेंट्रेटा. देन याच्यामध्ये पाठ सारखंच आहे म्हणून हे 2 नंतर पाठ करायचे. प्लॅटिहेलमिंथीस, एस्केलमिंथीस, प्लॅटिहेलमिंथीस, एस्केलमिंथीस. त्यानंतर एनेलिडा, आर्थ्रोपोडा. एनेलिडा, आर्थ्रोपोडा म्हणजे त्यांचं हे रायमिंग वर्ड सारखे आहे म्हणून एनेलिडा, आर्थ्रोपोडा हे पाठ करायचं. त्यानंतर हे पाठ करून घ्यायचे. मोलस्का, मोलस्का थोडासा वेगळा आहे पण ते पाठ करता येते मध्ये. आणि इकायनोडर्मेटा आणि हेमिकॉर्डेटा हे 2 रायमिंग वर्ड सारखे. तर अशा प्रकारे जर तुम्ही तुकड्या तुकड्यामध्ये हे पाठ केलं तर तुम्हाला लवकर पाठ होऊन जाईल आणि 10 फायलम पाठ होऊ शकतात. फक्त स्पेलिंग व्यवस्थित लिहायचे. आर एच विटाकरनी जे क्लासिफिकेशन दिलं आहे त्याच्यामध्ये 5th किंगडम जो आहे किंगडम ॲनिमेलिया, त्या ॲनिमेलियाचेच हे सगळे ग्रुप्स आणि सबग्रुप्स आहेत. तर आता सगळ्यात जास्त मान्यता याच क्लासिफिकेशनला दिली गेलेली आहे. नाउअडेज न्यू सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन अप्लाइड. आर एच विटाकरनी जे क्लासिफिकेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे क्रायटेरिया ठरवलेले आहे क्लासिफिकेशनचे ते आहे बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जर्मिनल लेअर, सेगमेंटेशन. जे नवीन क्लासिफिकेशन आहे ते या क्रायटेरियावर बेस्ड आहे. तर पहिला आहे बॉडी ऑर्गनायझेशन, ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक ऑर्गॅनिझम हा सेल्सने बनलेला आहे. तर त्याच्यामध्ये बरेचसे सेल्स असतात तर त्याला मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणतात. मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये प्रत्येक सेलचं वेगवेगळं फंक्शन त्याचं वेगवेगळं असते. आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये एकच सेल असते ज्याच्यात की सगळे फंक्शन्स होतात, म्हणजे ऑल फंक्शन्स आर हेल्ड इन सिंगल सेल. युनिसेल्युलर जे ऑर्गॅनिझम आहे जे की सिंगल सेलनी बनलेले असतात ज्यामध्ये सगळे फंक्शन होतात अशा प्रकारच्या ऑर्गनायझेशनला म्हटलं गेलेलं आहे प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन, ज्याच्यामध्ये की सिंगल सेल असते. तर याचे एक्झाम्पल्स आहे अमीबा, पॅरामिशियम. दुसरं जे आहे ते आहे सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. जेव्हा सेल बनायला सुरुवात होऊन जाते म्हणजे जास्तीच्या मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम अधिक सेल बनायला सुरुवात होऊन जाते परंतु त्याच्यामध्ये टिश्यू बनत नाही, टिश्यू फॉर्म नाही होत, टिश्यू फॉर्म नाही होत, फक्त सेल फॉर्म होतात, तर अशा प्रकारच्या ग्रेडला म्हणतात सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन.
तर याच्यामध्ये आहे एक्झाम्पल फायलम पोरिफेरा. आता ज्याच्यामध्ये सेल तर तयार झालेल्या आहे आणि सेल पासून टिश्यू पण तयार झालेले आहे, म्हणजे सेल एकत्रित येतात आणि टिश्यू फॉर्म होतात. आता ते कोणकोणते सेल्स एकत्रित येतात, एकसारखं काम करणाऱ्या सेल एकत्रित येतात आणि मग एकसारखं काम करणाऱ्या सेल एकत्रित येतात त्याच्यापासून टिश्यू बनतात. ते सगळ्या सेल्स एकाच कामाचे असतात. जसं आता आपलं रेस्पिरेशन आहे, तर रेस्पिरेशनमध्ये एकसारख्या सेल येतील जे की फक्त रेस्पिरेशनसाठी कामी येतील, तर अशा प्रकारे टिश्यूज बनतात. तर हे जे जेव्हा टिश्यू बनतात, बॉडीमध्ये टिश्यू बनतात, तशा प्रकारच्या ग्रेडला म्हणतात सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. म्हणजे सेल पासून टिश्यू बनते म्हणून सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन असं त्याला म्हटलं जाते. तर याच्यामध्ये नायडेरियाचे सगळे अॅनिमल्स येतात. याचे एक्झाम्पल्स आहे सगळे नायडेरियाचे अॅनिमल्स, ज्याच्यात हायड्रा, ऑरेलिया, ऑक्टोपस हे सगळे. त्यानंतर आता टिश्यू सगळे एकसारखे जे काम करतात ते सगळे टिश्यू एकत्र येतात आणि ऑर्गन बनवायला सुरुवात करतात. ऑर्गन बनवायला सुरुवात करतात, फक्त इथे सिस्टम बनत नाही, ऑर्गन बनायला सुरुवात होते. तर अशा प्रकारच्या बॉडी ऑर्गनायझेशनला म्हणतात टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. कारण की टिश्यू पासून ऑर्गन बनत आहे म्हणून याला टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणतात. तर याच्यामध्ये फ्लॅट वन, फायलम प्लॅटिहेल्मिंथीस याचे अॅनिमल्स येतात. नंतरच आहे ऑर्गन सिस्टम ग्रेड ऑर्गनायझेशन. ऑर्गन सिस्टम ग्रेड आपल्याला याच्यावरूनच दिसून राहिलं आहे की ऑर्गन सिस्टम ग्रेड म्हणजे ऑर्गन्स तयार झालेले होते याच्यापूर्वी. तर आता हे ऑर्गन सगळ्या प्रकारचे अनेक ऑर्गन्स एकत्र येतात आणि एक प्रकारचं सिस्टम बनवतात. डायजेस्टिव्ह सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम, एक्सक्रेटरी सिस्टम, तर अशा प्रकारचं जे सिस्टम बनवतात त्याला म्हणतात ऑर्गन सिस्टम ग्रेड ऑर्गनायझेशन. आता हे चार मध्ये जे आलेले आहे त्याच्यापासून जे रिमेनिंग अॅनिमल्स आहेत, जे राहिलेले अॅनिमल्स आहेत, ते सर्वचे सर्व ऑर्गन सिस्टम ग्रेड ऑर्गनायझेशन मध्ये येतात. क्रेब, फ्रॉग, ह्युमन हे सगळे आता ऑर्गन सिस्टम ऑर्गनायझेशन मध्ये येतात. पाच प्रकारचे बॉडी ऑर्गनायझेशन बघितले आपण. प्रोटोप्लाझ्मिक ऑर्गनायझेशन युनसेल्युलर अॅनिमल्स मध्ये, सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन जिथे सेल फॉर्म्स होतात पोरिफेरामध्ये, सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन नायडेरियामध्ये जिथे की सेल पासून टिश्यू बनायला सुरुवात होतात, त्याच्यानंतर टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन जिथे की टिश्यू पासून ऑर्गन्स बनायला सुरुवात होतात, ज्याच्यात फ्लॅटफॉर्म्स येतात आणि बाकी उरलेले सगळे ऑर्गॅनिझम्स हे ऑर्गन सिस्टम ग्रेड ऑर्गनायझेशन मध्ये येतात, जिथे की ऑर्गन्स जवळजवळ येतात आणि एक सिस्टम बनवायला सुरुवात करतात. आता दुसरा क्रायटेरिया घेऊ आपण बॉडी सिमेट्री. एखाद्या बॉडीला, एखाद्या ऑर्गॅनिझमला जर दोन सारख्या भागामध्ये डिवाइड करायचं असेल तर कोणत्या एक्सिसने डिवाइड करता येते याच्यावरच बॉडी सिमेट्रीचे प्रकार पडलेले आहेत. अमीबा हे तुम्हाला माहित आहे, हा अमीबा, याला जर तुम्हाला दोन सारख्या भागामध्ये डिवाइड करायचं असेल तर अशी कोणतीही एक्सिस नाही आहे ज्याने की याला दोन सारख्या भागामध्ये डिवाइड करता येईल. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या बॉडीला म्हणतात ए सिमेट्रिकल बॉडी, ज्याला की कोणत्याही एक्सिसने दोन सारख्या भागामध्ये डिवाइड करता येत नाही. दॅट इज नॉट डिवाइडेड इंटू टू इक्वल हाफ थ्रू एनी एक्सिस. दॅन सेकंड इज रेडियल सिमेट्री. रेडियल सिमेट्री, तुम्ही स्टारफिश बघितलेली आहे. या स्टारफिशला जर तुम्हाला दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचं असेल तर तुम्ही या जर या एक्सिसने जर डिवाइड केलं तरी तुम्हाला दोन इक्वल पार्ट मिळते. सपोज तुम्ही या एक्सिसने डिवाइड केलं तरी तुम्हाला दोन इक्वल पार्ट मिळते. तुम्ही जर या एक्सिसने डिवाइड केलं तरी तुम्हाला दोन इक्वल पार्ट मिळते. तर अशा प्रकारे या अॅनिमलला कोणत्याही एक्सिसने डिवाइड केलं तर त्याचे दोन सारखे पार्ट मिळू शकतात का, फक्त ही एक्सिस मध्य सेंट्रल मधून गेली पाहिजे. तर इट इज डिवाइडेड इंटू टू इक्वल हाफ थ्रू एनी एक्सिस, द एक्सिस गोज थ्रू सेंट्रल पॉइंट. तर अशा प्रकारच्या सिमेट्रीला म्हणतात रेडियल सिमेट्री. याचे एक्झाम्पल्स आहे स्टारफिश, सी अर्चिन, सी अॅनिमो एक्सेट्रा.
आता आपण तिसरी सिमेट्री घेऊ, ती आहे बायलॅटरल सिमेट्री. तुम्ही डॉग, फिश, कोट हे सगळे बघितलेले आहे. तर या तुम्हाला एखाद्या डॉगला इमेजिन करा, एखादा डॉग असा उभा आहे आणि तुम्हाला दोन पार्ट तुम्हाला त्याचे करायचे आहे. तर तुम्हाला नक्कीच फक्त एका ऍक्सिसने तुम्ही त्याचे दोन पार्ट करू शकता. तुम्ही आडव्या ऍक्सिसने पण त्याचे दोन पार्ट करू शकत नाही किंवा दुसऱ्या कोणत्या तिरप्या ऍक्सिसने पण दोन सारखे पार्ट करू शकत नाही. फक्त एकाच ऍक्सिसने त्याचे दोन सारखे पार्ट करता येतात, दोन सारखे भाग करता येतात. तर द बॉडी इज डिवायडेड इन टू टू हाफ ओनली वन ऍक्सिस, दॅट टाईप ऑफ सिमेट्री इज कॉल्ड बायलॅटरल सिमेट्री. एक्झाम्पल्स आहे डॉग, फिश, कोट एक्सेट्रा. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जर्म लेयर्स आर फॉर्म ड्युरिंग इनिशियल स्टेज ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. जेव्हा एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट होते ते एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटच्या इनिशियल स्टेजमध्ये म्हणजे सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर्म लेयर्स फॉर्म होत असतात आणि या जर्म लेयर पासून डिफरंट टिश्यूज तयार होतात वेगवेगळे कार्य करण्यासाठी. नायडेरियन मध्ये दोन जर्म सेल्स असतात, एन्डोडर्म ही जी आतली आहे त्याला एन्डोडर्म म्हणतात आणि जी बाहेरील लेयर आहे त्याला एक्टोडर्म म्हणतात. आणि नायडेरियनच्या वरचे जितकेही ॲनिमल्स आहेत त्या सर्वांमध्ये बहुतांशी तीन जर्म लेयर्स असतात. तीन जर्म लेयर्स म्हणजे पहिले ही इथली जी आहे ती एन्डोडर्म, त्याच्यानंतर मिझोडर्म अँड थर्ड लेयर इज एक्टोडर्म. तर अशा तीन जर्म लेयर्सनी नायडेरियनच्या वरचे जे ॲनिमल्स आहेत तीन जर्म लेयर्सनी बनलेले असतात आणि नायडेरियन हे दोन जर्म लेयर्सनी बनलेले असतात, एन्डोडर्म एक्टोडर्म एन्डोडर्म मिझोडर्म अँड एक्टोडर्म. इथे तीन जर्म लेयर्स असतात. आता चौथा क्रायटेरिया घेऊ आपण, बॉडी कॅव्हिटी ऑर सिलोम. आता बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय? द कॅव्हिटी बिटवीन बॉडी अँड इंटरनल ऑर्गन इज कॉल्ड बॉडी कॅव्हिटी. म्हणजे सपोज ही बॉडी आहे आणि हे इंटरनल ऑर्गन्स आहे. कोणते? हे इंटरनल ऑर्गन्स आहे. तर याच्यामधल्या कॅव्हिटीला हे काय म्हणतात? बॉडी कॅव्हिटी. इट इज फॉर्म ड्युरिंग द इनिशियल स्टेज ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. जेव्हा त्यांचं एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट होतं त्यावेळेला जे इनिशियल स्टेजमध्ये बॉडी कॅव्हिटी फॉर्म होऊन जाते. ही जी बॉडी कॅव्हिटी आहे ही तीन प्रकारची असते, यू सिलोमेट, ए सिलोमेट अँड स्यूडो सिलोमेट. तर अशा तीन प्रकारचे ॲनिमल्स असतात. ॲनेलिडा आणि त्यांच्या वरच्या फायलमचे ॲनिमल यांच्यामध्ये जी बॉडी कॅव्हिटी असते ती यू सिलोमेटिक असते. तर हे ॲनिमल्स यांना यू सिलोमेट असे म्हणतात. यू सिलोमेटमध्ये जी बॉडी कॅव्हिटी फॉर्म होते ती मिझोडर्म पासून बॉडी कॅव्हिटी फॉर्म होते, किंवा मिझोडर्म किंवा गट्स, गट्स म्हणजे आतड्यापासून होते, नाहीतर मग मिझोडर्म पासून बॉडी कॅव्हिटी फॉर्म होते. दुसऱ्या प्रकारचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते ए सिलोमेट म्हटले जाते. यामध्ये बॉडी कॅव्हिटी नसते, बॉडी कॅव्हिटी इज ॲब्सेंट इन दिस ऑर्गॅनिझम. दिस टाईप ऑफ ॲनिमल्स आर कॉल्ड ए सिलोमेट. म्हणजे याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी नसते. तर याच्यामध्ये जे ॲनिमल्स येतात ते असतात फायलम पोरिफेरा, फायलम सिलेंड्रेटा अँड फायलम प्लॅटी हेल्मिथिसचे ॲनिमल. त्याच्यानंतरची जी टाईप आहे तो आहे स्यूडो सिलोमेट. स्यूडो सिलोमेट याचे एक्झाम्पल्स आहेत ॲस्केल्मिन्थिस, जंत ॲस्केरिस ते ॲस्केल्मिन्थिस मध्ये येतात. ॲस्केरिस जे जंत ज्याला आपण म्हणतो तर ॲस्केल्मिन्थिस. तर या प्रकारच्या ॲनिमल्स मध्ये बॉडी कॅव्हिटी तर असते परंतु ती मिझोडर्म पासून किंवा गट्स पासून बनलेली नसते, म्हणून त्याला ट्रू बॉडी कॅव्हिटी म्हणत नाही, त्याला स्यूडो सिलोम म्हणतात. सिलोम म्हणजे बॉडी कॅव्हिटी. तर आपण जे म्हटलंय की सिलोम म्हणजे याला आपण बॉडी कॅव्हिटी पण म्हणतो किंवा सिलोम पण म्हणतो. तर हे जे ॲनिमल्स आहे म्हणजे यू सिलोमेट म्हणजे ट्रू बॉडी कॅव्हिटी. याच्यामध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी असते जी की मिझोडर्म किंवा गट्स पासून बनलेली असते. एस सिलोमेट मध्ये बॉडी कॅव्हिटी नसते आणि स्यूडो सिलोमेट मध्ये बॉडी कॅव्हिटी तर असते परंतु ते मिझोडर्म पासून किंवा गट्स पासून बनलेली नसते. हा जो क्रायटेरिया हा बॉडी कॅव्हिटीचा
क्रायटेरिया आहे जो की क्लासिफिकेशन मध्ये उपयोगी पडतो. पाचवा जो क्रायटेरिया तो आहे बॉडी सेगमेंटेशन. इफ बॉडी इज डिवाइडेड इनटू स्मॉल एंड सिमिलर युनिट्स दैट इज कॉल्ड सेगमेंटेड बॉडी एंड ईच युनिट इज कॉल्ड सेगमेंट. जसं आता हे अर्थफॉर्म बघू आपण. अर्थफॉर्म मध्ये तुम्हाला माहिती आहे की अर्थफॉर्म मध्ये ही जी बॉडी आहे ही सेगमेंटेड असते, म्हणजे हे सिमिलर युनिट्स मध्ये डिवाइड असते. का असे एनल शेप्ड इथे रिंग टाइपचे सेगमेंट असतात, सारखे सेगमेंट असतात, सारखे सेगमेंट असतात. तर ही जी बॉडी आहे याला सेगमेंटेड बॉडी म्हणतात. अर्थफॉर्म तुम्ही बघितला आहे त्याची बॉडी सेगमेंटेड आहे आणि याच्या प्रत्येक युनिटला सेगमेंट म्हणतात. असे एक्झाम्पल्स आहे एनेलिडा. एनेलिडा मध्येच अर्थफॉर्म येत असते. आता आपण शॉर्ट मध्ये बघू क्रायटेरिया ऑफ क्लासिफिकेशन, है ना. कोणकोणत्या फायलम मध्ये कोणकोणते क्रायटेरिया आहे. पोलिफेराचे जे एनिमल्स असतात ज्याच्यामध्ये ही स्पंज येतात, हे एस इलोमेंट यांची बॉडी कॅव्हिटी एस इलोमेंट जे असते, एसिमेट्रिकल बॉडी सिमेट्री जे आहे ते एसिमेट्रिकल असते आणि हे सेल्युलर ब्रेडमध्ये येतात. तर नायडेरियाचे जर एनिमल्स पाहिले ज्याच्यामध्ये की हायड्रा आणि ऑरेलिया येतात, यांची पण बॉडी कॅव्हिटी जी आहे ती एस इलोमेंट आहे, सिमेट्री जी आहे रेडियल आहे आणि हे टिश्यू ऑर्गन ब्रेडमध्ये येतात. प्लॅटीएलमेंटीज ज्याच्यामध्ये की प्लॅनेरिया येतात किंवा प्लॅटफॉर्म्स येतात, यांची बॉडी जी आहे ती एच सिलोमेट असते, बायलॅटरल सिमेट्री आणि टिश्यू. एस्केलमेंटीज ज्यामध्ये की एस्केरीज येतात ज्याला की आपण जंत म्हणतो, यांची बॉडी पण स्यूडो सिलोमेट असते, बायलॅटरल सिमेट्री असते. एनेलिडापासून तर कॉर्डेटापर्यंत एनेलिडा आर्थ्रोपोडा मोलस्का इकायनोबायोटा हेमिकॉर्डेटा कॉर्डेटा हे सगळे एनेलिडापासून कॉर्डेटापर्यंत हे सगळे यू सिलोमेट असतात. यांची जी बॉडी कॅव्हिटी आहे यू सिलोमेट आहे, म्हणजे ट्रू बॉडी कॅव्हिटी आहे जी मिझोडर्म आणि गट्स पासून बनलेली असते. जेव्हा की एस्केलमेंटीजमध्ये स्यूडो सिलोमेटिक बॉडी असते ज्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी तर असते परंतु ती मिझोडर्म किंवा गट्स पासून बनलेली नसते, गट्स म्हणजे आतडे आणि हे ज्याने बायलॅटरल सिमेट्री दाखवतात. तर अशा प्रकारे हे जर आपण पाहिलं तर हे शॉर्टमध्ये आपण याची हिस्ट्री पाहू शकतो.